राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधान परिषदेचे आमदार विद्या चव्हाण यांच्या वक्तव्याचा वाद मिटता मिटत नाही आहे. आता त्यांच्या स्नुषा डॉक्टर गौरी यांनी माध्यमांकडे धाव घेतलेली आहे. डॉक्टर गौरी यांचं काय म्हणणं आहे ते आपण पाहूयाच, पण गौरी यांच्यावरती विवाहबाह्य संबंधाचा आरोप त्यांच्या सासू म्हणजेच विद्या चव्हाण यांनी लावला होता. माझ्यापासून मुलगा होणार नाही, मी त्यांना मुलगा देऊ शकत नाही. त्यानंतर माझा जो छळ होत होता तो वाढत गेला. माझे दीर आनंद चव्हाण यांनी माझा विनय भंग केला आणि आज ही गोष्ट मी मीडियासमोर बोलत आहे. ही गोष्ट जेव्हा माझ्या घरच्यांना सांगितली तेव्हा त्यांनी मला सांगितलं की अशा गोष्टी होत असतात, दुर्लक्ष कर. आणि स्वतःच्या ह्या राजकीय बळामुळे माझं तोंड बंद केलं गेलं की तू कुठेही ह्याबद्दल बोलायचं नाही म्हणून. 11 जानेवारी रोजी मी माझ्या वडिलांना घेऊन परत समजविण्यासाठी गेले तेव्हा घरात जाता जाता इतकी घाणेरडी शिव्या केली माझ्यावर, माझ्या वडिलांवर अरेतुरेची भाषा केली आणि मला आणि माझ्या वडिलांना मारहाण केली आणि लाथा वगैरे मारून मारहाण करून हकलवून लावले. माझ्या 5 वर्षाच्या मुलीला माझ्या समोर मारलं.